आबासाहेब काही हवं होतं? ते दालनात उजेड दिसला आणि वाटलं की तुम्ही झोपला नसाल. जरा मोकळ्या हवेत फेरफटका मारून एवढंच बरं वाटेल आम्हाला. तुम्हाला येत आहे? तुम्ही चला आम्ही आलोच. आबासाहेब बाहेरगार वारा सुटलाय. आबासाहेब आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो, खूप चुकलो. आम्ही तुम्हाला आनंद देण्याऐवजी यातना दिल्या, चिंता दिली, त्रास दिला. रात्रीच्या वेळी निवांत झोपेऐवजी काळजी दिली. आम्ही तुम्हाला न सांगता दिलेरखानाच्या छावणीत गेलो हे योग्य केलं नाही. आबासाहेब ज्या तडफेनं आम्ही मोगलांच्या छावणीत गेलो होतो, जो उद्देश मनात ठेवून गेलो होतो, तो उद्देश सफल झाला नाही. आबासाहेब आम्ही तुमच्या विचारांची लक्ष्मण रेषा ओलांडली आणि असं वाटतं की तिथंच फसलो. मोगलांचा विस्तव आम्ही हाती धरला पण चटके मात्र तुमच्या तळहाताला बसले. आम्हाला क्षमा करा आबासाहेब. क्षमा कशासाठी मागता शंभूराज? शौर्य हे क्षमाशील नाही, शौर्य हे कौतुकास पात्र आहे. आणि ते शौर्य जर देशासाठी असेल, राष्ट्रासाठी असेल, तर ते स्वाभिमानाचं प्रतीक होत. तुम्ही जे केलं ते स्वराज्यासाठी केलं. आबासाहेब होय शंभूराजे, पण आबासाहेब या दिवसात पार पिळवटून गेलो आम्ही. आपल्या दोघांमध्ये झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेनं पार ससे होलपट केली आमची. तुमच्याशी भांडण झाल्यासारखं वागायचं, एकमेकांशी पटत नाही असं जगाला दाखवायचं, उघड भेटायचं नाही. राजकारण साधण्यापायी बापाची माया आमच्या हातून निसटून गेली हो. हा खोटा बेबनाव करणं खरंच गरजेचं होत. शंभूराज गरजेचं होत, नाहीतर त्या दिलेरखानाली विजापुरात हाती घेतलं. सर्जा खानला तर हेच पाहिजे होत. मोगल आणि आदिलशहा जर एक झाले असते तर मात्र स्वराज्याला धोका नक्की होता. पण ज्याच्यासाठी हे सगळं करायचं तो स्वराज्याचा वारसदारच आमच्या हाती लागलाय अशा गैरसमजात दिलेर खान होता. तो गाफील राहिला म्हणून स्वराज्यावरच संकट टळलं. आबासाहेब शंभूराज, तो शहजादा जर आपल्या हाती लागला असता तर खूप मोठं काम झालं असत. त्या औरंगजेबाला दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भिंतींचे लाल पत्थर मोजत बसावे लागले असते. पण आबासाहेब दमछाक झाली. गेली 2 वर्ष मध्यरात्री झोपेतून दचकून जागवायची सवय लागली आम्हाला. भीती म्हणून नाही पण सावधपण. हो काय आम्हाला पहा, आपले कान, डोळे, शरीर नकळत साहूल घेत असतात. आजूबाजूला कुठे दगाफटका होत नाही ना याची? होय आबासाहेब, गेले 2 वर्ष हीच अवस्था आहे आमची. 2 वर्ष नाही, गेली 13-14 वर्ष. 13-14 वर्ष? होय शंभूराज, आपण आग्र्यातून निसटलो, मथुरेस येऊन थांबलो. तिथे आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून पुढे निघालो होतो तेव्हा तुमच्या कोवळ्या मुठीत तुम्ही आमचं बोट असं गच्च धरून ठेवलं होत. आठवत आहे तुम्हाला? आम्ही कठोर काळजानं आमचं बोट सोडवून घेतलं आणि आम्ही पुढे निघून गेलो. कदाचित तेव्हापासूनच तुम्हाला या सावधपणाची सवय झाली असेल.
आबासाहेब, आम्ही मात्र तुम्हाला स्वतःपासून दूर, स्वराज्यापासून दूर, परक्या माणसांच्या अंगणात सोडून आलो ते देखील एकदा। खूप रागवला असाल ना आमच्यावर, रुसला असाल पापावर? रुसलो होतो, पण तुम्ही एकटं टाकलं म्हणून नाही आबासाहेब। तुम्ही जवळ हवे होतात या एकाच भावने पोटी। आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकटं टाकलं असं वाटलंच नाही हो कधी। उलट वाटलं की आबासाहेब आपल्या छाव्याला तयार करतायत जबाबदारी अंगावर टाकून, आणि अभिमान वाटला तुमचा। या गोष्टीचा सल नाही ना तुमच्या मनात? कित्येक वर्ष काटा ऋतूने आम्हाला नेहमी काही नाही, झाला ठसका लागला। आबासाहेब, आम्ही थकवलो तुम्हाला, खूप काळजी दिली, सगळं ठरलेलं असताना सुद्धा तुमच्याशी न बोलता न मसलत करता दिलेरखानाकडे गेलो। किती काळजी वाटली असेल तुम्हाला, चारी बाजूनी किती जणांचं काय काय ऐकून घ्यावं लागलं असेल। आम्ही भानच नाही ठेवलं, शेवटी तर आमचा निवाडा करण्याचाही प्रसंग आला तुमच्यावर। आता किती कसरत झाली असेल तुमची, बाप म्हणून वागायचं की छत्रपती म्हणून वावरायचं। राहिले का अनेक प्रसंगांना सामोरे गेलो आम्ही, अनेकदा पैसातही अडकलो, पण एक लक्षात ठेवा, नेहमी आमच्या मनात तुमच्या विषयी अपार अपरिमित प्रेम आहे। प्रेमाखेरीज तुमच्या विषयी आमच्या मनात दुसरं काही काही नाही, ना कोणत्या तक्रारी, ना काही नाराजी। आबासाहेब, तुमच्या पोटात अन्न नाही, आमच्या घशाखाली घास कसं उतरेल? सगळ्यांना आमच्यातले छत्रपती फक्त दिसतात, आमच्यातला बाप कधीच कोणाला दिसत नाही। आमच्यातल्या पित्याला जाहीर होण्यास अनेक तट बुरुज आडवे येतात। मथुरेला आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो, त्यानंतर आम्ही बोललो ते यमुना माईशी। यमुना माई, आम्ही लेकराला एकटं मागे टाकून पळून नाही जात आहोत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी संकट आमच्या पाठीवर घेऊन त्यांच्यापासून दूर जातो। आमच्या काळजाला किती इंगळ्या डसतायत हे फक्त तू जाणतेस। गोदावरी प्रकरणाच्या निवाड्याच्या वेळी तुम्ही आलात, दारापाशी बाळकृष्णाची मूर्ती ठेवली, तुमच्या जीवाची तगमग आम्ही जाणली। श्रृंगारपूरला गेलात तुम्ही, मात्र एकटे पडलो आम्ही। दक्षिण दिग्विजय करून परतल्यानंतर आम्हाला सगळ्यात आधी फक्त तुम्हाला भेटायचं होतं। शोभू, खूप मोठी कामगिरी बजावली, अश्वतय उभं केलं होतं, तब्बल 1.5 वर्ष केवळ पत्र मैत्रीवर तुम्ही त्या दिलेरखानाला सुलवत ठेवलं। आम्ही तुम्हाला खलिता देखील पाठवला होता, पण तो वाटेत पकडला गेला आणि त्यानंतर आपला संपर्क होऊ शकला नाही। आम्हाला न सांगता दिलेरखानाच्या छावणीत गेलात। त्या दिवसापासून ते तुम्ही परत येईपर्यंत एकही रात्र बाळा झोपलो नाही।
महाराज. झोपला नाही अजून. झोप कशी येईल आम्हाला? आमचं पोर आम्हाला न सांगता सवर त्याच्या दिलेर खानाकडे गेले. झोप कशी येईल? त्यांना त्यांची भीती नाहीये पण बापाला काळजी वाटेल. इतकी साधी गोष्ट नाही कळली. आमच्या देवाला आमची एवढी काळजी? एक बाप म्हणून कमी पडलो खरे आम्ही. बाबासाहेब तुम्ही फक्त आमचे वडील म्हणून राहिला असता तर काय झालं असतो? दख्खनच्या पठारावरच एक कुटुंब सुखी झालं असत. आम्हा मुलांमध्ये तुम्ही बसला असता, उठला असता, आमच्या बरोबर जेवला असता, खेळला असता. मागितलं ते दिलं असत. प्रत्येक हट्ट पुरवला असत. आम्हाला विरह घडला नसता. घरी येण्याचा शिरस्ता मोडला नसता. तुम्ही सुखाचा उजेड कधी कधी सोडला नसता. आणि आपल्या घरात समाधानाचा बाजा सकाळ संध्याकाळ वाजत राहिला असता. पण आबासाहेब तुम्ही छत्रपती झालात आणि एकच घर सुखी होण्याऐवजी दख्खनच्या पठारावरची लाखो घर सुखी झाली. प्रत्येक घरात चुली पेटल्या, चुलीवर भाकऱ्या भाजल्या गेल्या, भुकेल्या जीवांनी पोट भरले ढेकर दिले. आबासाहेब तुम्ही छत्रपती झालात आणि आया बहिणींच्या मनात विश्वास जागा झाला. उंच झाडांना दोर बांधून झोके घेतले जाऊ लागले. नागपंचमीला फेर धरून गाणी गायली जाऊ लागली. गाई वासरांच्या गळ्यातल्या घुंगरमाळा मुक्तपणे वाजू लागले. आणि 350 वर्षांनंतर दख्खनच्या पठारावरच्या मंदिरांमध्ये पुन्हा आरत्या गायल्या जाऊ लागल्या. एवढंच नाही आबासाहेब, तुम्ही केवळ आमचे वडील म्हणून राहिला असता तर एक बाप म्हणून तुमच्या संस्कारांचा ठसा आमच्या मनावर नक्कीच कोरला गेला असता. पण या दख्खनच्या काळ्या पत्थरावर राजमुद्रेचा ठसा उमटला नसता. प्रतिपश चंद्र लेखे वर्धेश्वर विश्व मंदिता शाह सुनो शिवसाईच्या मुद्रा भद्राय राजते. म्हणूनच आबासाहेब आमच्या मनात तक्रार नाही कि सल नाही, अभिमान आहे. खूप खूप अभिमान. तुम्ही आमचे आबा आहात. आबा. वा, अजून गुत चालूच आहे. मी आल तो जेवण थंड झाला असेल, गरम करून आणायला सांगू का? नाही नको मामासाहेब, गरम भाकरी कालवण नको. त्यापासून भूक लागलीये. भूक लागली? भूक लागली. मन भरलं असं, मन पोटाची याद आली. लेकरा, तुमच्या आई आम्हाला म्हणाल्या होत्या की आता तुम्हीच त्यांचे आई बाप व्हा. तुम्हाला आमच्या ओटीत टाकलं होतं त्याने. तेव्हापासूनची आमची इच्छा होती तुम्हाला मांडीवर बसवून जीव काऊचे घास भरवायचे. नाही जमलं. आता घ्या. जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या डोळ्यात बघतो तेव्हा आम्हाला सईबाई दिसतात. सावळा गैब ऐसा दाटून येतो.
होशियार होशियार। शंभूबाय, खूप काळजी वाटते आम्हाला तुमची। आबासाहेब कशाबद्दल काळजी करता? सतत जो कुणाशी खेळता। तुम्ही नाही खेळला, आम्ही देखील खेळलो, पण त्यात सावधपणा होता, तुम्ही बेभान होता। कधी कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी बेभानही व्हावं लागतं ना? त्याची गरज नसते शंभूराज। एवढा अनंत आणि अफाट आकाश आपल्या करड्या पंखांवर तोलणाऱ्या गरुडाला त्याच्या शौर्याचे धैर्याचे पोवाडे गाण्यासाठी हुहूहू करावं लागत नाही, का सारिकेचे सूर आळवावे लागत नाही। गरुड हो गरुडच। आबासाहेब शंभूराजे, तुम्ही शूर आहात, धाडसी आहात, हे स्वराज्य तुम्हाला सांभाळायचं, त्याचं भान कधीही ढळू देऊ नका। हे स्वराज्य अनेकांच्या घामातून अनेकांच्या रक्तातून उभं राहिलं। स्वराज्य उभं राहावं म्हणून अनेक आया बहिणींनी माता माऊलींनी आपल्या भायावरचं कुंकू पुसून ठेवलं। अजूनही अनेकांच्या घरात कुंकवांचे ओसाड करंडे असे कोपऱ्यात पडलेले दिसते, पण तरीही आम्हाला कोणी शाप दिले नाही। आमच्या पाठीवर कोणाचाही तळतळाट नाही, आहेत फक्त आशीर्वाद। आबासाहेब हे सारं जाणतो आम्ही। आम्ही काय उपजतच राजे म्हणून जन्माला आलो नव्हतो। 12 मावळ्यात 12 नेरात कुंडगिरींचा पुंडावा माजला होता। कुंड पाळेगार अन्याय अत्याचार करत असताना, यवन सर्वस्व ओरबाडून देत असताना आम्ही आऊसाहेबांबरोबर पुण्याला आलो। तेव्हा काय होतं पुण्यात? कोल्ही कुत्री वटवागळ, जमीनदोस्त झालेल्या वाड्यांच्या ढिगाऱ्यांवर उगवलेलं गवत आणि आमच्या आबासाहेबांच्या अपमानाचे हिरवे कंच सळसळणारे साप, नशीब तडकलेली जागीर होती आमची। राज्य होत पाटलांच, वतनदारांच, अंमलदारांच, सगळीकडे अंदाधुंदी होती, पण या अशा परिस्थितीतही आऊसाहेबांच्या आशीर्वादानं आपलं स्वराज्य उभं राहिलं। बाजी पासलकर, तानाजी, मुरारबाजी, कान्होजी जेधे, लाय पाटील, येसाजी कंक, बांदल, कोणा कोणाची नावं घेऊ आम्ही आता या घडी? 18 पगड जातीची माणसं एकत्र आली फक्त स्वराज्यासाठी। सह्याद्री जागता केला त्यांनी। आबासाहेब आम्हाला जाणीव आहे त्याची। ही शेवटपर्यंत ठेव, पाया स्वतःसाठी नाही, रयतेसाठी जगा, सगळ्यांना बरोबर घेऊन चला। आबासाहेब आम्ही चुकतोय का? नाही रे राजा, तुम्ही चुकत नाही। आणि तसंही छत्रपती आणि युवराज यांना चुकता येत नाही, तेवढी मुभाच नाही आपल्याला। अफजल खान भेटीच्या वेळी आमच्या हातून जर चूक घडली असती तर आज दिसलो असतो का तुम्हाला इथे?